आपला भक्त प्रेग्नेंट वुमन आणि स्तंभा माता यांचेच आभा काढण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच यांच्याच आभाकारचा 11 अंकी नंबर आपल्याला काढणे आवश्यक आहे. बाकी कोणत्याही लाभार्थ्याचा आभा काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण एक आभा निर्णय करून पाहूया तो नंबर कशा रीतीने काढायचा आहे. त्यासाठी आपण स्तंभा माताच्या ऑप्शन मध्ये जाऊया. येथून एक स्तंभा माता आपण ओपन करण्यासाठी या तीन टिंबावर टच करूया. त्यानंतर आपल्यासमोर असे चार ऑप्शन आलेले दिसतील. त्यात आपल्याला चार नंबरला जे ऑप्शन आहे क्रिएट आभा त्यात टच करणे आहे. हे ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे दोन ऑप्शन येतात. पहिल्या ऑप्शन मध्ये क्रिएट आभा म्हणजे यात प्रवेश करणे आहे. कारण दुसऱ्या ऑप्शन मध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की जिजूचे आभा हे पूर्वीच काढलेले असेल तर तो नंबर तिथे आपल्याला दिसेल. तर त्यासाठी आपला प्रथम या एक नंबरच्या ऑप्शन मध्ये जाणे आहे. येथे आल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा प्रथम एका नंबरच्या ऑप्शन मध्येच ओपन करणे आहे. असे स्क्रीनवर दिसल्यानंतर काही करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जे सर्वात शेवट व्हेरीफाय दिसते फक्त येथेच टच करणे आहे. येथे आपल्याला संपूर्ण वेळ आपली माहिती दिसते आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आभा त्यांचेच काढू शकतो ज्यांचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय झालेला आहे. ज्यांचा मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला नसेल त्यांचे आभा निघू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी प्रथम जर आपले मोबाईल नंबर त्या लाभार्थ्याचे व्हेरीफाय केलेले नसतील तर त्यांचे मोबाईल नंबर हे व्हेरीफाय करून घेणे आहे. आणि आता आपल्याला जे ऑप्शन इथे दिसत आहे येथे आपल्याला टच करणे आहे. म्हणजे यात खाली असे लिहिलेले आहे की ही सर्व माहिती संपूर्णरित्या खरी आहे, यात काही सुद्धा माहिती चुकीची नाही. तर आपल्याला इथे टच करणे आहे. येथे टच केल्यानंतर या व्हेरीफायवर आपल्याला टच करणे आहे. त्यानंतर पूर्णरित्या हे डन झालेले आहे. आपल्याला तुमच्या समोर दिसत आहे हा पूर्ण नंबर येथे आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. हा नंबर आपण त्या लाभार्थ्याकडे सुद्धा देऊ शकतो आणि नाही दिला तरी आवश्यकता नाही, आपल्यापाशी तो शेअर राहणार आहे. आता प्रथमरित्या आपण येथे डन करून घेऊया. येथे डन केल्यानंतर तो नंबर आता येथे सेव्ह झालेला आहे. तो नंबर जर आपल्याला पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करणे आवश्यक आहे. आपला पुन्हा एकदा तीन टिंबावर गेल्यानंतर अपडेट प्रोफाईलवर जर आपण आलो तर येथे आपल्याला तो नंबर तुम्ही पाहू शकता हा येथे दिसत आहे. त्यामुळे हा नंबर येथे हमेशासाठी सेव्ह राहत आहे. आपल्या या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या, लाईक सुद्धा करा व्हिडिओला आणि शेअर सुद्धा करा. ठीक आहे, धन्यवाद.